आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी झी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायकोच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की राधिकाच्या लग्न समारंभात जे सोहळे पार पडणार आहेत त्यामध्ये अथर्व नसतो. राधिकाची वहिनी देखील तिला टोचून बोलते. मात्र सौमित्रला जेव्हा समजतं की राधिकाचा जीव अडकला आहे अथर्व मध्ये तेव्हा सौमित्र अथर्वला हॉलवर घेऊन येतो. अथर्वला पाहून सगळेच खुश होतात आणि राधिका तर खूपच खुश होते. आणि त्यानंतर सौमित्र अथर्वला म्हणतो की तू फक्त आमच्या लग्नातच नाही तर आता आमच्या आयुष्याचाच एक भाग आहे. आणि त्यानंतर सुरू होते राधिका आणि सौमित्रची हळद. राधिका आणि सौमित्रला हळद लावली जाते. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं आहे की सौमित्र आणि राधिकाचं लग्न होणार आहे हे ऐकल्यामुळे गुरुनाथ खूपच बेचैन आहे. राधिका आणि सौमित्र मिळून गुलमोहर सोसायटीमध्ये आणि ऑफिसमध्ये सर्वांना लग्न पत्रिका वाटतात. तर दुसरीकडे शनया आणि तिच्या मामाला ह्याच लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. त्यामुळे या लग्नात काही विघ्न तर त्या आणणार नाही ना. गुरुनाथच्या डोक्यात नेमकं आता काय शिजतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.